7 न्यूज चैनल मध्ये आपलं स्वागत आहे। मी मोहसिन अहमद खान। चला पाहूया आजच्या ठळक घडामोडी। परभणी तालुक्यातील संबर येथील दुधना नदीच्या पात्रातील अवैध वाळू घाटावर सुरू असलेल्या वाळू उपशावर परभणीचे सहायक पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या पथकाने गुरुवारी 13 मे रोजी पहाटे 3 वाजता धार टाकली। या कारवाईत 4 जेसीबी यंत्रे व 8 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे। हा वाळू घाट हिंगोली जिल्ह्यासाठी सुटला असताना परभणी जिल्ह्यातून अवैधरित्या वाळूचा उपसा केला जात होता, याची माहिती पोलीस दलाला मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली। परभणी जिल्ह्यातील जवळपास सर्वच वाळू घाटात नियमबाह्यरित्या जेसीबी मशीनच्या सहाय्याने अमाप वाळूचा उपसा केला जात आहे। तसेच वाळू घाट धारकांना ठरवून दिलेल्या गट नंबरच्या अतिरिक्त अन्य गट नंबरमधून सुद्धा वाळूचा अमाप उपसा केला जात आहे। सोशल मीडियावर एका विवाहितेचे अश्लील फोटो टाकल्याचा राग मनात धरून विवाहितेच्या नातेवाईकांनी जालना जिल्ह्यातील पिंपरवाडी येथील एका तरुणाचा खून केल्याची घटना चारठाणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या सेलू तालुक्यातील खेरी गावात बुधवारी रात्री 8 वाजताच्या सुमारास घडली आहे। संतोष डिगोळे असे मयत तरुणाचे नाव आहे। विवाहितेचे संतोष डिगोळे याच्यासोबत अनैतिक संबंध होते। माहेरी आलेल्या विवाहितेला संतोष हा त्रास देत होता व सोशल मीडियावर तिचे अश्लील फोटो टाकून बदनामी करत होता। याचा राग मनात धरत विवाहितेच्या नातेवाईकांनी संतोष यास खैरी गावात बोलावून घेतले व दगडाने ठेचून खून केला। कोरोनाचा प्रादुर्भाव जिल्ह्यात वाढू नये म्हणून परभणी रेल्वे स्थानकात बाहेरून येणाऱ्या यात्रेकरूंची तपासणी केली जात आहे। लॉकडाऊनमुळे अधिकांश रेल्वे गाड्या बंद आहेत, काही तुरळक रेल्वे गाड्या सुरू आहेत। या रेल्वे गाड्यातून परभणीत येणाऱ्या यात्रेकरूंची महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या तर्फे कर्मचारी निसार खान, संतोष हांडे, सय्यद साबेर, निर्भय हिवराळे, जुबेर खान, शोएब खान आदी तपासणी करत आहेत। तपासणी केल्यानंतरच या यात्रेकरूंना रेल्वे स्टेशनच्या बाहेर सोडण्यात येत आहे। त्यामुळे दुसऱ्या शहरातून परभणीत दाखल होणाऱ्या नागरिकांपासून कोरोनाचा संसर्ग वाढवण्याचा धोका कमी झाला आहे। महाराष्ट्र राज्यातील शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना अनुसूचित जाती व जनजाती प्रवर्गातील आरक्षण न्यायालयाच्या आदेशाने बंद करण्यात आले आहे। हे आरक्षण पुन्हा लागू करावे अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने गुरुवारी जिल्हाधिकारी दीपक मुंगळीकर यांच्या मार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन पाठवून करण्यात आली आहे। या प्रसंगी पंडित टोमके, भूषण मोरे, विजय झोडपे, संदीपान गालपडे आदींची उपस्थिती होती। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाच्या वतीनं आज माननीय जिल्हाधिकारी साहेब यांची भेट झालेली आहे। भेट घेऊन मागासवर्गीय असे आरक्षण या संबंधानं निवेदन दिलेलं आहे। प्रिय बंधू बांधव भगिनींनो, महाराष्ट्र शासनाने मागासवर्गीय समाजावर जो अन्याय केलेला आहे, अत्याचार केलेला आहे, जे मागासवर्गीयाचे पदोन्नतीमधील आरक्षण रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे, रद्द केलेला आहे, यासाठी या समाजातर्फे या शासनाला जाग आणण्यासाठी रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं आमचे नेते डॉक्टर राजेंद्र गवई साहेब यांनी काल 12 मे रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांना मंत्रालयात जाऊन भेट घेऊन निवेदन दिले आहे आणि मागासवर्गीयाचे जे अन्याय अत्याचार झालेले आहे, जे आरक्षण रद्द केलेले आहे, ते आरक्षण पूर्वत सुरू करावं आणि जे उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयाने जे काही निर्णय दिले आहे त्याचा या ठिकाणी आढावा घेऊन ते आरक्षण पूर्वत ठेवावं। सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार हे आरक्षणाला काही स्थगिती दिलेली नाही, त्यामुळे शासनानं याचा गैरअर्थ न काढता मागासवर्गीय समाजाला, मागासवर्गीयाच्या अधिकारी पदाधिकाऱ्याला न्याय मिळावा यासाठी पदोन्नतीमध्ये आरक्षण कायम ठेवावं।
परभणी शहरातील नानलपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या इटलापूर मोहल्ला येथे नवा मोंढ्याच्या कमानी समोर खुल्लम खुल्ला दारू विक्री केल्या जात आहे। पीबीएन 7 न्यूज ने ही बातमी दाखवल्यानंतर एक दिवस ही दारू विक्री लपून छप्पून केली गेली, पण गुरुवारी पुन्हा दारू विक्रेत्यांनी खुल्लम खुल्ला विक्री सुरू केली आहे। यात देशी व विदेशी दारू सह सेंधी विक्री केली जात आहे। इटलापूर मोहल्ल्यात घरात ही दारू लपून ठेवल्या जात आहे व तेथून थैल्यांच्या माध्यमातून आणून ही दारू विकल्या जात आहे। पीबीएन 7 न्यूजच्या टीमने या ठिकाणी 5 वाजता भेट दिली असता तेथे सर्रासपणे दारू विक्री होत असल्याचे दिसले, पण ही दारू विक्री नानलपेठ पोलिसांना दिसत नाही का असा प्रश्न जनसामान्यांना पडला आहे। परभणी शहरातील गंगाखेड नाका परिसरात महापरिनिर्वाण सेवा संस्थेच्या वतीने गुरुवारी रमजान ईदच्या पूर्वसंदेश नागरिकांना 101 टरबूज वितरित करण्यात आले। या प्रसंगी वल्लभ धोत्रे संस्थाध्यक्ष बालासाहेब सावने साजिद खान आदींची उपस्थिती होती।